चला मुलांना आपण या धड्यात पाढ्यांचा उपयोग करायला शिकूया एकदा चंदाच्या बागेत खूप फळे आली होती तिने विचार केला की ह्यातली चार चार केळी आपण आपल्या मित्रांना अप्पू गोलू आणि बबनला देऊया मुलांनो मुलांना तुम्ही सांगू शकता का की चंदाला एकूण किती केळी घेऊन जावी लागतील अप्पू गोलू आणि बबन एकूण किती मित्र झाले तीन आता प्रत्येक मित्रासाठी किती केळी चार चंदाला तीन मित्रांसाठी चार चार केळी सोबत घ्यावी लागतील आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो चार केळी तीन वेळा आता गुणाकार रूपात कसे लिहावे लागेल तीन वेळा चार मुलांना चा उपयोग करून ह्याच उत्तर लिहू शकता का अगदी बरोबर चंदाला तिच्या तीन मित्रांसाठी बारा केळी घ्यावी लागतील एका टोपलीमध्ये चंदाने बारा केळी भरली आणि ती तिच्या बागेत फिरू लागली चंदाने आपल्या आंब्याच्या झाडावरून बरेच आंबे गोळा केले आता चंदाने सहा आंब्यांचे गट केले चंदाकडे असे आठ गट तयार झाले आता तुम्ही सांगू शकाल का कि चंदाकडे एकूण किती आंबे जमा झाले चंदाकडे एकूण आठ गट आणि प्रत्येक गटात सहा आंबे आहेत हे आपण कस लिहिणार आठ वेळा टाइम्स सहा आता गुणाकाराच्या रूपात कस लिहिणार आठ गुणिले सहा आता सहाच्या पाढ्याचा उपयोग करू हे झाले अठ्ठेचाळीस चंदाकडे एकूण अठ्ठेचाळीस आंबे जमा झाले आता चंदाला नारळाच्या झाडावरून नारळ काढायचे होते पण झाड खूपच उंच होते म्हणून तिने बबनला मदतीसाठी हाक मारली बबनने चंदाला सांगितले की प्रत्येक नारळ काढायचे मी पाच रुपये घेईन चंदाला एकूण सात नारळ काढायचे होते आता चंदा विचार करीत होती कि तिला बबनला किती पैसे द्यावे लागतील तुम्ही अगदी योग्य सोडवलं आहे चंदाला बबनला पस्तीस रुपये द्यावे लागतील चंदाने नारळ एकत्र केले आणि बबनला पैसे दिले आता ते दोघे झाडाखाली आराम करायला गेले मुलांना ह्या धड्यात आपण पाड्याचा उपयोग कसा करायचा ते शिकलो